मला एक सांगा की एखादा पेशंट कडू औषध घेत नसेल किंवा ट्रीटमेंटला कोऑपरेट करत नसेल तर आपण काय करतो? आपण त्याला ओरडतो, आपण त्याला हक्कानं रागवून अनावर आणतो हो बरोबर. अरे मग तेच करत होती अंजली, आणि हे न कळणे इतके इमॅच्युअर आहोत का आपण? तिचं इंटेन्शन बघा ना काय होत होते, ती काय बोलली हे का बघताय? म्हणून म्हटलं तुम्हा दोघांचं काहीतरी गैरसमज झाला. अंजली जा बाळ, आणि हे बघ अजिबात वाईट वाटून घेऊ नको. सर सॉरी, मी एक्साइट होऊन जरा जास्तच बोलून गेले सर. पण मी जे काही बोलले ते तुमच्या काळजीपोटी बोलले. आय नो रोहिणी, इट्स ऑल राईट. आम्ही दोघ काय बोलत होतो हे तुला तरी कुठं माहिती आहे? यश बद्दल बोलत होतो आम्ही. एनिवे आय एम सॉरी सर. इट्स ओके, इट्स ओके. सॉरी बाबा, मलाही माहित नव्हतं, पण माझी पण चूक. अरे खर तर चूक कोणाचीच नाही. तुम्हा सगळ्यांना तो जुना जनार्दन परत हवाय म्हणून चाललंय ना हे सगळं, आणि तेवढ्यासाठीच तू घेऊन आलास ना आज मला इथे. बडा अवघड आहे, वेळ लागेल. नो वरीज, काही काळजी करू नका, यू टेक युअर ओन टाइम. आता तुम्ही घरी जा, आराम करा. ठीक आहे, मी निघतो. पण असी तू जरा प्लीज अंजलीशी बोल ना, दुखावली ती. तू तिला असा माझ्या समोर घेऊन आलास म्हणून. हो बाबा, मी बोलतो तिच्याशी. चल मी निघतो आता, मीही यशशी बोलायचा प्रयत्न करेन. सांभाळून जा. बाय बाय.